विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी सब्जेक्ट मॅथ्स यामधील आपण सेकंड टॉपिकचा अभ्यास करतोय. टॉपिकचं नाव आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. यामधील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील आपण उदाहरणं सोडवत होतो आणि त्यातील पहिले दोन प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधील पुढील राहिलेले जे प्रश्न आहेत उर्वरित ते पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आपण बघूयात. इन द एडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरलल टू द लाईन क्यू अँड लाईन एल पॅरलल टू द लाईन एम. डायग्राम मध्ये बघा, लाईन पी आणि क्यू या पॅरलल आहेत आणि त्याचबरोबर लाईन एल आणि लाईन एम ह्या एकमेकांना पॅरलल आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. याच्यामध्ये अँगल ए, त्यानंतर बी आणि अँगल सी याच्या किमती काढायच्या आहेत युझिंग द मेजर्स ऑफ गिव्हन अँगल. याच्यामध्ये या एका अँगलची किंमत 80 आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या आधारे जस्टिफाय युअर अँसर्स आणि या काढलेल्या किमती ज्या आहेत त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देणं अपेक्षित आहे. डायग्रामचं जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं प्रत्येक अँगलची किंमत काढू शकतो. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की यापूर्वी आपण वेगवेगळे जे अँगल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल किंवा अल्टरनेट अँगल याच्यासाठी एक ट्रिक शिकलो होतो की काही चिन्ह जे आहेत इंग्रजी अल्फाबेट अक्षरांच्या आधारे ही माहिती आपण समजून घेऊ शकतो. तर तुम्हाला आठवत असेल पहा की कॅपिटल सी जो शेप आहे त्याचा उपयोग करून आपण इंटेरियर अँगलचा कन्सेप्ट समजून घेतला होता. ठीक आहे, तर हे जे अँगल असतात म्हणजे दोन लाईन पॅरल असेल आणि ही जर ट्रान्सवर्सल असेल तर हे तयार झालेले अँगल जे आहे त्याला आपण इंटेरियर अँगल म्हणतो. त्या पद्धतीने डायग्राममध्ये पहा, हा ए आणि ए टी इथला जो हा आकार आहे वरचा हा आपल्याला सांगता येईल की कॅपिटल सी शेपचा आहे म्हणजे हे जे दोन अँगल आहेत हे इंटेरियर अँगल असतील. ठीक आहे, आणि इंटेरियर अँगलच्या बद्दल आपण माहिती घेतली होती की इंटेरियर अँगलची जी पेअर असते ती सप्लिमेंटरी असते म्हणजे दोन्हीची बेरीज 180 असते. याच्या आधारे 80 + A = 180 आपल्याला करावं लागेल आणि त्याच्या आधारे आपण जर वजाबाकी केली तर आपल्याला ए ची किंमत मिळेल. लक्षात येत आहे, म्हणजे 180 - 80 केलं तर इथं ए ची किंमत जी आहे ती आपल्याला 100 मिळेल. आता ए ची किंमत जर 100 मिळाली तर त्याच्या आधारे आणखीन काही माहिती सांगता येईल. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल. आधी आपण फक्त स्पष्टीकरण बघूयात आणि मग प्रत्यक्ष लिखाण कसं करायचं ते समजून घेऊयात. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, कन्सेप्ट जर आपल्याला कळाला तर लिहिणं ही त्याच्यानंतरची स्टेप फारशी अवघड नाही आहे. मला वाटतं आता ए ची किंमत तुम्हाला 100 मिळाली हे लक्षात आलं असेल, त्यानंतर पुढे बघूयात. आता याच्यामध्ये लाईन पी आणि लाईन एल ह्या एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. इथे एखाद्या पॉईंटला जर आपण समजा नाव दिलं बी वगैरे तर हा जो पॉइंट आहे याच्या जवळ होणारे हे जे अँगल आहेत हे कसे असणार आहेत, अपोजिट अँगल असणार आहेत. बरोबर आहे, म्हणजे इथं असणार आहे 80 आणि हा अँगल हे अपोजिट अँगल असतील आणि अपोजिट अँगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट असतात आपल्याला माहित आहे. म्हणजे इथल्या अँगलची किंमत सुद्धा किती होणार आहे, 80 होईल. येते लक्षात. मग आता हे जर अँगल 80 मिळाले तर त्यानंतर पुढे काय करता येईल पहा. याच्या आधारे आपल्याला सी ची किंमत काढता येईल. कशी? तर लाईन एल आणि लाईन एम हे जर पॅरलल आहेत असं आपण मानलं आणि लाईन पी ही त्याची ट्रान्सवर्सल असेल तर याच्यामध्ये परत पहा इथं हा एफ आकार तयार होतोय. म्हणून हा अँगल आणि हा अँगल जो आहे हे करस्पॉन्डिंग अँगल असतील आणि करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपल्याला इथं काय लिहावं लागेल, तर 80 याची किंमत होईल. लक्षात येते, सी ची किंमत आहे ती 80 होईल. त्याच पद्धतीनं तर राहिली आपल्याला बी ची किंमत मिळवायची आहे. यासाठी काय करता येईल बघा, तर याच्यामध्ये लाईन पी आणि लाईन क्यू या पॅरलल आहेत असं गृहीत धरलं आणि आपण ही इंटरसेक्टिंग लाईन ट्रान्सवर्सल एम असेल तर इथं तयार होणारे हे जे दोन अँगल आहेत हे परत करस्पॉन्डिंग अँगल होते आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इथं बी ची किंमत सुद्धा 80 येईल. ठीक आहे, या पद्धतीनं आपण अँगल ए, बी आणि सी यांच्या किमती मिळवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हे उदाहरण सोडवण्यासाठी अनेक पद्धती आपण वापरू शकतो, म्हणजे अगदी याच मेथडनं जायला पाहिजे असं नाहीये. त्यामुळं प्रत्येक पद्धती फक्त एक होणार लक्षात घ्या, आपण मेथड कोणतीही वापरू द्या परंतु अँगलच्या किमती मात्र बदलणार नाहीत. याच्यामध्ये ए 100 यायला पाहिजे, त्यानंतर सी आणि बी यांच्या किमती मात्र 80 असतील. ठीक आहे, आता हे प्रत्यक्ष लिहायचं कसं ते आपण बघूयात. यातला जो पहिला पार्ट आहे तो आपण बघूयात. आता सांगितल्याप्रमाणे आपण काय काय कन्सिडर केलं होतं पहा, ए ची किंमत काढण्यासाठी सुरुवातीला मी सांगितलं होतं की लाईन पी आणि लाईन क्यू या पॅरलल आहेत आणि लाईन एल ही ट्रान्सवर्सल आहे. आपण लिहूयात, नाऊ लाईन पी अँड पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल इज अ ट्रान्सवर्सल.
ठीक है, या पद्धतीने आपण हे का लिहितोय, इट इज गिवन इन अ एग्जांपल। देन द नेक्स्ट स्टेप, इथला जो अँगल आहे म्हणजे अँगल आय बी सी अँड अँगल बी सी के, हे दोन अँगलची बेरीज जी आहे ती 180 असेल। आपण ती इथे लिहितोय अँगल आय बी सी प्लस अँगल ए। आता इथं नाव लिहायचे पूर्ण अँगलची गरज नाही, ए दिलेलं आहे त्यामुळे आपण ए लिहिलं इक्वल टू 180। या दोन्हीची बेरीज जी असेल किंवा सम जी असेल ती 180 असेल। याचं कारण काय सांगतोय, प्रॉपर्टी ऑफ अ इंटेरियर अँगल। आता मी तुम्हाला स्पष्टीकरणात सांगितलं होतं ओरली पहा की हे दोन जे आहेत ते इंटेरियर अँगल आहेत। नंतर काय होईल बघा, आय बी सी अँगल आय बी सी किंमत त्याची दिलेली आहे 80, ती इथं लिहिली आपण अँगल ए ॲज इट इज लिहिला इक्वल टू 180। आता यानंतर हे 80 जे आहे ते दुसऱ्या बाजूला जाईल बरोबर चिन्हाच्या, म्हणजे मायनस येईल। देअरफोर अँगल ए इक्वल टू 180 मायनस 80, हे 80 जे आहे त्याच्यामधून मायनस होतील। सो वी गेट हिअर अँगल ए इक्वल टू 100 डिग्री। अँगल ए ची किंमत किती मिळाली 100। मी आता तुम्हाला सांगितलं होतं आपण ज्यावेळेला पहिल्यांदा स्पष्टीकरण बघितलं त्यावेळेला त्याबद्दल माहिती घेतली होती, अँगल ए ची किंमत आपल्याला 100 मिळाली। त्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे आपण बघूया त्याचं स्पष्टीकरण कसं लिहिता येईल। नेक्स्ट पहा, लाईन एल अँड लाईन पी आर, नऊ लाईन एल अँड लाईन पी आर इंटरसेक्टिंग ऍट पॉइंट बी। आता सांगितल्याप्रमाणे पहा, मी स्पष्टीकरणात सांगितलं होतं की लाईन एल आणि लाईन पी ह्या इंटरसेक्ट होत आहेत, लाईन एल आणि लाईन पी या बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत। आणि हे इंटरसेक्ट होण्यामुळे इथं असणारे जे दोन अँगल आहेत म्हणजे हा अँगल आणि त्याच्यानंतर इकडचा खालचा अँगल, हे कशा टाईपचे अँगल आहेत, अपोजिट अँगल्स आहेत। ओके, सो वी कॅन राईट हिअर अँगल आय बी सी इक्वल टू अँगल ए बी एफ। आय बी सी म्हणजे कोणता, हा वरचा अँगल, आणि ए बी एफ म्हणजे हा खाली इथं असणारा अँगल, हे अपोजिट अँगल्स आहे। ठीक आहे, अपोजिट अँगल्स जे आहेत हे कॉन्ग्रुएंट असतात आपल्याला माहित आहे, म्हणजे या खालच्या अँगलची किंमत जी असेल ती 80 असेल। ते पुढे लिहिता येईल पहा, आय बी सी इक्वल टू 80 देअर इज इक्वल टू अँगल ए बी एफ। ए बी एफ म्हणजे कोणता, इथला खालचा अँगल। ठीक आहे, याची किंमत, सो वी कॅन राईट हिअर अँगल ए बी एफ इक्वल टू 80, म्हणजे इथं खाली जो अँगल आहे याची किंमत आपल्याला किती मिळाली आता इथं 80। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय सांगता येईल बघा, एकदा जर हा अँगल 80 मिळाला तर त्याच्या आधारे सी ची किंमत आपल्याला सांगता येईल। कशी सांगता येईल, तर लाईन एल अँड लाईन एम दीज आर पॅरलल अँड पी इज अ ट्रान्सवर्सल, सो धिस अँगल अँड धिस अँगल सी दीज आर करस्पॉन्डिंग अँगल। हे दोन जे अँगल आहेत काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स असणार, आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सी ची किंमत आपण इथं 80 ॲज इट इज जसं आहे तसं सांगू शकतो। हे कसं लिहिता येईल बघा, लाईन एल पॅरल टू द लाईन एम, लाईन एल आणि लाईन एम हे पॅरल आहेत, अँड लाईन पी इज अ ट्रान्सवर्सल, याच्यामध्ये आपण पी हे ट्रान्सवर्सल गृहित धरतोय। देअरफोर अँगल ए बी एफ, कुठला अँगल इथला वरचा ए बी एफ, आणि दुसरा कॉन्ग्रुएंट अँगल ई एफ एस, अँगल ई एफ एस म्हणजे आपण सी म्हणतो इथं, तो अँगल हे कॉन्ग्रुएंट असतील। का बरं कॉन्ग्रुएंट असेल, कारण काय त्याचं, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स। ओके, नेक्स्ट पहा, ए बी एफ ची किंमत माहिती आपल्याला 80 इथं लिहिली, देअरफोर 80 इक्वल टू अँगल सी, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल अँगल सी इक्वल टू 80, म्हणजे आपल्याला इथं अँगल सी ची किंमत सुद्धा मिळाली, किती आहे ती 80 डिग्री। ठीक आहे, म्हणजे आपल्याला ज्या किमती काढायला सांगितल्यात ए आणि बी सी, त्यापैकी ए ची किंमत आपण मिळवली, त्यानंतर सी ची मिळवली, आता विचार करणार आहोत अँगल बी बद्दलचा। पाच जो राहिलेला पार्ट अँगल सी ची किंमत आपण बी ची किंमत आता मिळवणार आहोत, सी ची आत्ता मिळवलेली आहे। आता यामध्ये कन्सिडरेशन कसं होईल बघा, लाईन पी अँड लाईन क्यू दीज आर पॅरलल अँड ट्रान्सवर्सल इज एम, सो हिअर अँगल सी अँड अँगल बी दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दीज अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। देअरफोर अँगल सी ची किंमत आपल्याला माहिती आहे 80, म्हणजेच बी ची सुद्धा 80 असेल। लिहिताना कसं लिहायचं बघा, लाईन पी पॅरल टू द लाईन क्यू अँड लाईन एम इज अ ट्रान्सवर्सल अँड इट इज गिवन, सो अँगल ई एफ एस कॉन्ग्रुएंट अँगल एफ जी एल। डायग्राम मध्ये बघा, ई एफ एस म्हणजे अँगल सी अँड एफ देन जी अँड एल म्हणजेच बी इथला अँगल, हे आपण करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे। देअरफोर ई एफ एस, ई एफ एस म्हणजेच सी, त्याची आपण किंमत काढलेली आहे 80, दॅट इज इक्वल टू बी ऑर अँगल बी।
सो वी कैन राइट हियर एंगल बी इक्वल टू 80 म्हणजे बी ची जी किंमत आहे हे आता आपल्याला मिळाले ते परत किती आहे 80 डिग्री ठीक आहे या पद्धतीने याच्यामध्ये आपण एंगल ए बी आणि सी या तिन्हीच्याही किमती मिळवलेल्या आहेत क्वेश्चन नंबर 4 इन द एडजॉइनिंग फिगर लाइन ए पॅरलल टू लाइन बी लगेच आपण ज्यावेळेस प्रश्न वाचतो डायग्राम मध्ये आपण कंपेअर करायचंय लाइन ए अँड लाइन बी आर पॅरलल अँड लाइन एल इज अ ट्रान्सवर्सल क्लियर कट आपल्याला डायग्राम मध्ये दिसते लाइन एल ही ट्रान्सवर्सल आहे फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स अँगल वाय अँड अँगल झेड युझिंग द गिव्हन इन्फॉर्मेशन याच्यामध्ये अँगल एक्स वाय आणि झेड या तिन्हीच्या किमती आपल्याला इथे काढायच्या पण उदाहरण ज्यावेळेला आपण डायग्राम मध्ये पाहतो आणि हे कंपॅरेटिव्हली समजून घेतो त्यावेळेला लगेच आपल्याला काही आयडिया लक्षात यायला लागतात की नेमकं कशा पद्धतीने उदाहरण सोडवता येईल मला वाटतं मी पहिल्यांदा आपण एक ओरली स्पष्टीकरण सांगतो आणि मग प्रत्यक्ष लिहायचं कसं ते आपण बघूयात लाईन ए आणि लाईन बी या पॅरल आहेत आणि एल ही ट्रान्सवर्सल आहे असं म्हणल्याबरोबर आपल्या लक्षात आलं असेल ह्या जर दोन लाईन पॅरल असतील आणि हे ट्रान्सवर्सल असेल तर याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल हे कुठल्या टाईपचे अँगल आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत बरोबर आहे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे इथला अँगल जर 105 असेल तर ह्या एक्स अँगलची सुद्धा किंमत किती असणार आहे 105 असणार आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इथं एक्स अँगलची किंमत 105 आहे हे बघून लक्षात येत आहे त्यानंतर लाईन बी आणि लाईन एल ह्या एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत या पॉईंटमध्ये म्हणजे हा वरचा अँगल आणि हा खाली तयार झालेला अँगल हा व्हर्टिकली अपोजिट अँगल असेल किंवा अपोजिट अँगल आहे असं म्हणता येईल आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात आपल्याला माहित आहे म्हणजे एक्स जर 105 असेल तर वाय ची किंमत किती येणार आहे 105 ठीक आहे म्हणजे एक्स आणि वाय हे दोन्ही 105 झाले हे आपल्या लक्षात येत आहे आता यानंतर म्हणजे एक्स ची किंमत मिळाली वाय ची किंमत मिळाली आता आपल्याला झेड अँगलची किंमत मिळवायची यासाठी काय करता येईल बघा झेड ची किंमत मिळवण्यासाठी लाईन ए इथं असणारी ही लाईन आपण गृहीत धरूयात आणि इथं हे दुसरी ट्रान्सवर्सल त्याला असणारी यामुळे इथं जे दोन अँगल तयार झालेत हे लिनियर पेअर आहे अँगलची लिनियर पेअर आहे आणि लिनियर पेअरची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की त्याचं सम जे असते ते 180 असते किंवा लिनियर पेअर अँगल जे टोटल जे असते ते 180 असते त्यापैकी हा अँगल वरचा जो आहे तो 105 असेल तर झेड काढण्यासाठी काय करावं लागेल 180 मायनस 105 हे करावं लागेल म्हणजे 180 मधून 105 वजा करावं लागेल आणि साहजिकच त्याची जी किंमत आहे झेडची 75 मिळेल मला वाटतं हा कन्सेप्ट जो आहे तो ओरली आपल्या सगळ्यांचा लक्षात आला असेल स्टेप बाय स्टेप आपण विचार करत या प्रत्येकाची किंमत काढता येईल म्हणजे ओरली सोडवणं सोपं आहे परंतु आपल्याला याची पूर्ण स्टेप्स लिहिणं अपेक्षित आहे लिहिताना कशा पद्धतीने लिहायला पाहिजे आपण बघूयात पहा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाईन ए पॅरल टू लाईन बी अँड एल इज द ट्रान्सवर्सल डायग्राम मध्ये बघा ए आणि बी पॅरल आहेत एल ट्रान्सवर्सल आहे याच्यामध्ये आपण काय करतोय तर करस्पॉन्डिंग अँगल सांगून एक्स ची किंमत लिहितोय मेजर अँगल एक्स इक्वल टू 105 आपण डायरेक्ट सांगितलं कारण करस्पॉन्डिंग अँगल्स इथं दिसत आहेत त्यामुळे त्याची किंमत असेल 105 सेकंड पार्ट आपण काय केलं होतं बघा नऊ अँगल मेजर अँगल एक्स इक्वल टू मेजर अँगल वाय म्हणजे इथं अँगल एक्स आणि वाय जे आहे ते सारखे असणार का व्हर्टिकली अपोजिट अँगल सो दीज टू अँगल्स आर व्हर्टिकली अपोजिट अँगल सो व्हेन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 105 ऑब्व्हियसली द व्हॅल्यू ऑफ वाय इज ऑल्सो 105 सो वी राईट हियर मेजर अँगल वाय इक्वल टू 105 डिग्री ठीक आहे म्हणजे आपण आता एक्स आणि वायच्या किमती लिहिल्या त्यानंतर तिसरी जी स्टेप होती झेड झेड अँगलची व्हॅल्यू आपण कशी मिळाली होती तर लाईन ए आणि याच्यामध्ये हे इंटरसेक्टिंग लाईन एल आपल्याला दिसते आणि त्यामुळे हे जे लिनियर पेअर आहे त्याच्या आधारे आपण झेडची किंमत काढली होती सो वी नो दॅट अँगल दॅट इज 105 प्लस मेजर अँगल झेड म्हणजे इथला 105 आणि झेड यांची बेरीज जर केली तर ती 180 असते वाय दिस इज द लिनियर पेअर ऑफ अँगल्स दिस इज द लिनियर पेअर ऑफ अँगल नंतरची स्टेप काय होईल पहा आपल्याला अँगल झेड काढायचे याच्यामध्ये इथं अँगल झेड आपल्याला काढायचं आहे म्हणून 105 जे आहे त्याच्यामधून मायनस करावं लागेल सो वी कॅन राईट हिअर देअर फोर मेजर अँगल झेड इक्वल टू 180 मायनस 105
आणि हे जर आपण मायनस केलं तर त्याची किंमत काय असणार आहे पहा, मेजर अँगल झेड इक्वल टू 75। ठीक आहे, मला वाटतं आपल्याला या तीनही किमती म्हणजे अँगल एक्स, अँगल वाय आणि अँगल झेड या मिळाल्या। नेक्स्ट आपण बघूयात फिफ्थ एक्झाम्पल। क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिलाय बघा, इन द एडजॉइनिंग फिगर लाईन पी पॅरल टू लाईन एल अँड पॅरल टू लाईन क्यू। मी ते म्हणजे इथं लाईन पी, त्यानंतर लाईन एल आणि लाईन क्यू या तीनही लाईन्स पॅरल आहेत, हे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाहीत। फाइंड अँगल एक्स विथ द हेल्प ऑफ मेजर्स गिवन इन द फिगर। याच्यामध्ये मेजर अँगल एक्सची व्हॅल्यू काढायची आहे। आता इथं व्यवस्थित जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल अँगल एक्स म्हणजे टोटल हा जो अँगल आहे याची आपल्याला किंमत काढायची आहे। ठीक आहे, मग आता हे कशा पद्धतीने काढता येईल पहा, अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे, नीट जर आपण लक्ष दिलं तर अगदी आपल्याला सहज याची किंमत लक्षात येईल किंवा उत्तर समजू शकताय। पहिल्यांदा आपण ओरली समजून घेऊयात आणि मग कशा पद्धतीने लिहायला पाहिजे ते स्टेप्स बघूया। या डायग्राम मध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लाईन पी आणि लाईन एल ही पॅरलल आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी असणारी लाईन ही ट्रान्सवर्सल आहे। असं जर असेल तर याच्यामध्ये हा एक शेप तयार झालेला तुम्हाला दिसेल झेड, आणि झेड जर असेल तर त्याच्यामधल्या या अँगलला आपण कसला अँगल म्हणतो, येस अल्टरनेट अँगल। आणि अल्टरनेट अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात, म्हणजे इथं जर 40 असेल तर या अँगलची इथल्या अँगलची किंमत किती असेल, येस 40 डिग्री असेल। त्याच पद्धतीने बघा सेकंड स्टेप काय करता येईल, लाईन एल आणि लाईन क्यू पॅरलल आहेत आणि ही जर ट्रान्सवर्सल असेल तर याच्यामध्येही परत झेड आपल्याला शेप दिसतोय। पहा इथे मी दाखवतो झेड हे इकडच्या बाजूला खाली झेड आहे, राईट। आता या झेड मध्ये परत हा अँगल आणि खाली असणारा अँगल कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे हे झेड जे आहे ते अशा आकारात झालं आणि याच्यामधले दोन्ही अँगल जे आहेत इथले हे कॉन्ग्रुएंट असतात। सो इफ धिस अँगल इज 30, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ धिस अँगल, 30। खाली जर अँगल जो आहे 30 असेल, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट, म्हणजे याची किंमत किती असणार आहे, 30। आता पहा एक्स अँगल म्हणजे काय, तर टोटल हा वरचा अँगल आणि खालचा अँगल, म्हणजे आपल्याला जर ड्रॉइंग दाखवायचं असेल ते समजून घेण्यासाठी तर हा अँगल वरच्या बाजूला असणारा आणि त्याचबरोबर उरलेला जो आहे एक्स तयार होताना तो अँगल जो आहे तो खालचा आहे। म्हणजे आता इथं काय होणार आहे, तर या दोन्हीचे टोटल होणार आहे 40 + 30, हे दोन अँगल मिळून जे आहे ते ऍक्च्युअली एक्सची किंमत असेल आणि ती 70 आहे। येतं लक्षात, हे आपण फक्त ओरली समजून घेतलं, परंतु स्टेप्स लिहिताना कशा लिहायला पाहिजेत किंवा एक्सप्लेनेशन कसं लिहायला पाहिजे बघूया। लाईन पी आणि लाईन एल ह्या पॅरलल लाईन आहेत आणि याच्यामध्ये इंटरसेक्टिंग जी लाईन आहे ती लाईन बी सी आहे असं जर गृहित धरलं तर याच्यामध्ये तयार होणारा हा अँगल, हे दोन्ही जे आहे ते अल्टरनेट अँगल असतील। सो अँगल ए बी सी अँड अँगल बी सी डी दीज आर अल्टरनेट अँगल अँड दीज आर द कॉन्ग्रुएंट वन। सो वी कॅन राईट हिअर लाईन पी पॅरल टू लाईन एल अँड लाईन बी सी इज द ट्रान्सवर्सल। ठीक आहे, लाईन पी आणि एल आपण पॅरल लिहिल्या आणि बी सी ट्रान्सवर्सल आहे। सो अँगल ए बी सी इक्वल टू अँगल बी सी डी, ए बी सी आणि बी सी डी या अँगलची व्हॅल्यू सेम असेल। यापैकी ए बी सी दिला 40, सो अँगल ए बी सी इक्वल टू अँगल बी सी डी इक्वल टू 40। वाय, बिकॉज दीज आर अल्टरनेट अँगल्स। सो वी कॅन राईट हिअर द व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज मेजर अँगल एक्स इक्वल टू 40 डिग्री, म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत जी आहे ती 40 मिळाली। ठीक आहे, आपण स्पष्टीकरण आधी बघितलं होतं तुमच्या लक्षात आहे, इथं फक्त लिहिताना कसं लिहायचं ते पाहतोय। सेकंड पार्ट पहा, खाली जे सांगितलं होतं त्या लिहिता येईल इथं, लाईन एल पॅरल टू लाईन क्यू, एल आणि क्यू ह्या पॅरल आहेत आणि इंटरसेक्टिंग लाईन कोणती आहे, सी ई, अँड लाईन सी ई इज द ट्रान्सवर्सल। सो देअरफोर मेजर अँगल एफ ई सी, एफ ई सी पहा अँगल कुठला आहे, एफ ई सी अँगल इक्वल टू मेजर अँगल डी सी ई, डी सी ई हा वरचा अँगल असणार। सो दीज टू अँगल्स आर congruent angles, therefore their value is equal. So major angle FEC equal to major angle DEC equal to 30. आता इथं खाली खालच्या अँगलची किंमत म्हणजे सी ई एफची 30 किंमत दिली आहे, म्हणजे याची किंमत सुद्धा किती असणार आहे, 30। इथल्या अँगलची किंमत असेल 30, कारण काय लिहिलंयचं, अल्टरनेट अँगल। सो मेजर अँगल डी सी ई इक्वल टू 30, डी सी ई याच्या अँगलची किंमत आपल्याला मिळाली 30। नंतर काय सांगितलं मी तुम्हाला, तर एक्स म्हणजे ह्या दोन अँगलची बेरीज असेल आणि त्या पद्धतीने लिहूयात। सो मेजर अँगल
9 मेजर अँगल x इक्वल टू एक्स ची किंमत टोटल त्याची किंमत म्हणजे काय मेजर अँगल बी सी डी प्लस मेजर अँगल डी सी ई अँगल बी सी डी आणि डी सी ई याची ॲडिशन असेल किंवा त्याची बेरीज असेल का बरं बिकॉज अँगल ॲडिशन प्रॉपर्टी म्हणजे हा टोटल अँगल जो आहे तो या दोन अँगलपासून तयार होतोय म्हणून याला म्हणायचं अँगल ॲडिशन प्रॉपर्टी आता याच्यामध्ये किमती लिहूयात बी सी डीची किंमत आहे 40 आणि डी सी ईची किंमत आहे 30 पहा म्हणजे शेवटी आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण उत्तर लिहिता येते तर मेजर अँगल एक्स इक्वल टू 40 + 30 दॅट इज 70 म्हणजे आपल्याला इथं अँगल एक्सची किंमत जी विचारली होती ती आपल्याला मिळाली मला वाटतं या प्रॅक्टिस 2.2 मधील पाचही प्रश्न आपले सोडून झालेले आहेत आणि नक्की तुम्हाला समजले असतील व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा